पोळ्या करताना खूप साऱ्या एक रिक्वेस्ट आहेत की पोळी मऊ होत नाही, पटापट होत नाही. तर आजच्या रेसिपीमध्ये ना आपण एकतर हात खराब न करता कणिक कशी मळवायची ते बघणार आहोत, त्याचबरोबर फटाफट फास्ट पोळी बनवायची प्रोसेस, आणि त्याचबरोबर पोळ्या मस्त अशा मऊ लुसलुशीत जास्त वेळ टिकण्यासाठी मस्त टिप्स आणि ट्रिक्स बघत आहोत. तुम्ही बघू शकाल या पोळ्यांना मस्त असा पदर सुटतो, लेअर सुटतात, जबरदस्त दिसतं. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मऊ लुसलुशीत पोळ्या कशा बनवायच्या ते बघतोय. पोळ्या बनवताना सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे हात चिकट होतात, त्यामुळे काही लोक बनवायचं अवॉइड करतात. सेकंड थिंग की बराच वेळ जातो, म्हणजे पोळ्या लाटून त्या भाजून एक एक तास पोळ्या बनवण्यातच जातो. तर आज आपण या पोळ्या फटाफट कशा बनवायच्या, म्हणजे एकीकडे लाटून दुसरीकडे भाजून झाली पाहिजे, ही ट्रिक. आणि तिसरी गोष्ट की मऊ लुसलुशीत, सगळ्यात महत्त्वाची की पोळ्या मऊ लुसलुशीत होण्यासाठी काही छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या आपण बघणार आहोत. तर इथे 3 कप गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे, यामध्ये आपण मीठ घाला. सो 3 कप पीठ असेल तर 1 चमचाला थोडंसं कमी मीठ इथे वापरायचं. हात खराब न करता कशी कणिक मळायची ते सांगते. एकतर फूड प्रोसेसरमध्ये तुम्ही करू शकता, पण फूड प्रोसेसर नसेल तर एक असा चमचा घ्यायचा छोटासा, मीठ आधी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करून घ्यायचं. गोल 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 असं फिरवत राहायचं जोपर्यंत हा गोळा एकत्र येत नाही तोवर. तेल मी घालत नाही कणिक मळताना शक्यतो, कारण काय होतं ना, बरेच लोकांचं गैरसमज असतो की तेल खूप घातलं की पोळ्या मऊ लुसलुशीत होतात, पण तसं नाही आहे. तेल खूप झालं कणकेमध्ये तर पोळ्यांचा रंग बदलतो, म्हणजे पांढरी शुभ्र पोळी जी दिसली पाहिजे ती दिसत नाही. आणि त्याचबरोबर पोळ्या शिळ्या झाल्या, थंड झाल्या की तेलाचा एक वास येतो त्या पोळीला. सो कणिक मळताना मी तेल अजिबात वापरत नाही. आता हे ऑलमोस्ट गोळा एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे. तर 3 कप जेव्हा आपण कणिक घेतो तेव्हा त्याला 1 आणीभर थोडंसं 1/2 कप पाणी इथे लागतं. आता इथे तुम्ही बघू शकाल ऑलमोस्ट हा गोळा बनवून तयार आहे. आता काय करू शकता, आता इथून पुढे हाताला पीठ चिकटत नाही, तर इथून पुढे तुम्ही हाताचा वापर करून हा गोळा एकजीव करून घेऊ शकता. पाण्याचं मेजरमेंट परफेक्ट दिलेलं आहे 3 कप, तर त्याला 1 कप पाणी तर पूर्ण लागतं. सो पहिले 1 कप तुम्ही पूर्ण घालून मिक्स करून घेऊ शकता आणि त्यानंतर साधारण 1/2 कप ते 1/2 कपच्या दरम्यान पाणी लागतं. सो आता हे फक्त मिनिटभरात गोळा हा एकजीव होऊन जाईल. सो आता हे एकजीव करून 1 मिनिटभर तरी छान असं मळून मळून घ्यायचं, म्हणजे गव्हाचं पीठ आहे त्यातलं ग्लुटन रिलीज व्हायला मदत होते आणि पोळ्या मऊ. सो हे मळून मळून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता थोडं थोडं पीठ चिकटलेलं असतं तर थोडीशी सुकी कणिक घालून हे क्लीन करून घेऊ शकतो. म्हणजे जनरली असं म्हटलं जातं की कणिकच्या भांड्यामध्ये आपण मळतो ते भांडं त्यामध्ये कणिक मळली आहे असं दिसलं नाही पाहिजे, तर ते चकाचक दिसलं पाहिजे. त्यामुळे थोडंफार जर चिकटलेलं पीठ असेल ते या पद्धतीने काढून घेऊ शकतो. आणि कणिक तुम्ही बघू शकाल ऑलमोस्ट झालेले आहे. आता यावर 1/2 चमचा साधारण तेल घालायचं, खूप तेल लावायची गरज नाही आहे, आणि हे पुन्हा हलकसं मळून घ्यायचं, म्हणजे मग हे छान असं एकसारखं व्हायला मदत होते. तर कणिक छान मळून झालेली आहे, अजूनही ती तितकीशी स्मूथ दिसत नाही कारण तिला थोडासा रेस्टिंग टाईम द्यावा लागतो. सो यावर आता 1/2 थेंब टाकते मी तेलाचं, जेणेकरून त्यावर क्रस्ट निर्माण नाही होणार किंवा ते वरचा पोर्शन आहे तो कडक नाही होणार. आता जर तुम्हाला हे पीठ खूप वेळानंतर वापरायचं असेल तर मग तेलाऐवजी ना थोडंसं पाणी तुम्ही लावलं तरी चालेल, कारण तेल लावून खूप वेळ ठेवलं तर कणकेचा रंग बदलतो आणि ते काळी पडतं. त्यामुळे मग पाण्याचा वापर इथे करू शकता. आता झाकण ठेवून 1 फक्त 15 मिनिट हे बाजूला मुरवण्यासाठी ठेवते. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. कणिक मी इथे साधारण 1/2 तास आता मुरवून घेतलेली आहे आणि छान
मऊ झाले तुम्ही बघू शकता. आता काय करायचं, आता हे छान पुन्हा एकदा एकसारखे करून घ्यायचे. सो ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. खूप घट्ट कणिक नाही लागत आणि खूप सैल पण नाही, छान असे मऊसूत कणिक हवी. आता पोळ्या पटापट झाल्या पाहिजे. पटापट म्हणजे माझी आई नेहमी म्हणते एक तव्या पोळी लाटेपर्यंत तव्यावरची पोळी भाजून झाली पाहिजे. सो प्रत्येक वेळेस तो स्पीड सगळ्यांना मॅचअप करायला जमेलच असं नाही. सो काय करू शकतो, आधी काय करायचं, तयारी तवा गरम करायला ठेवायच्या आधी ही बेसिक तयारी तुम्ही करून घेऊ शकता. पहिली स्टेप म्हणजे गोळे करून घ्यायचे. हे छान असे एकसारखे गोळे करून घ्यायचे. आता गोळे करून झाले की यातला एक गोळा घ्यायचा, पुन्हा एकसारखा करून घ्यायचा. आता पोळ्या प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, दोन पदरी तीन पदरी, तर दोन्ही स्टेप मी तुम्हाला दाखवते. एक गोळा घेऊन गोलसर आधी लाटून घ्यायचं, तेल स्प्रेड करायचं. खूप तेल लावायची गरज नाही आहे. फोल्ड, इथेही थोडंसं तेल आणि फोल्ड. आता हे तीन पदरी हे बाजूला ठेवायचं. आता दोन पदरी दाखवते की ज्यांना याची गोल पोळी लागता येत नाही त्यांच्यासाठी. हे असं सरळ लाटून घ्यायचं अव्हल शेपमध्ये. तेल स्प्रेड करून घ्यायचं. मध्ये हे पिंच करायचं म्हणजे याला बोचा शेप द्यायचा आणि फोल्ड करायचं. तर ही झाली दोन पदरची पोळी. तर मी शक्यतो तीन पदरीच करते, दोन पदरी फक्त दाखवण्यापुरते करते. आता वेळ वाचवायचा असेल तर काय करायचं ना, सगळ्या गोळ्यांच्या घड्या घालून ठेवायचं. म्हणजे आणि जेव्हा तुम्ही घड्या घालायला घेता तेव्हा मग गॅस सुरू करू शकता. पण यामुळे काय होतं, पोळ्या पटापट होतात, म्हणजे एक लाटेपर्यंत दुसरी भाजून होते. कारण यातली बरीच स्टेप आपण केलेली असते, फक्त घ्यायची आणि लाटायची असते. त्यामुळे जर पोळ्यां गोळे करून अशा घड्या घालून ठेवल्या ना, बराच स्पीडअप होतं काम आणि वेळ बराचसा वाचतो. तर हे असं मी पूर्वतयारी करून घेते आणि मगच तवा गरम करते आणि पोळ्या लाटायला घेते. सो आता हे घेऊयात घडी घातलेला, हे पिठामध्ये डीप करायचं. सो तीन कप पीठ घेतलं गव्हाचं तर 9 ते 10 पोळ्या परफेक्ट होतात. आणि पाणी 1/4 कप लागतं, 1 कप आणि वर 1/2 कप. आता याची पोळी लाटून घेऊयात. सो त्रिकोण आहे त्यामुळे त्रिकोणाची जितपत शक्य असेल तितकी गोल करून घ्यायची. हलक्या हाताने लाटायची आणि कडा आहे ना, कडांवर भार द्यायचा. नाहीतर काय होतं, मध्यभागी ती चपटी होते आणि कडा जाड राहतात. सो कडा आणि मध्यभाग एकसारखा लाटला गेला पाहिजे, म्हणजे ती भाजली पण एकसारखी जाते. आणि मग एकदा त्याला गोलसर आकार यायला लागला की मग मध्यभागी दाब देऊन तुम्ही ते एकसारखी करून घेऊ शकता. परफेक्ट. आता आपण ही पोळी भाजूयात. सो तवा व्यवस्थित गरम झाला की मग त्यावर पोळी घालायची. आणि पोळीला आता टच नाही करायचं, पोळीच्या वरच्या बाजूला छान असे पापुद्रे येऊ द्यायचे आणि मग आपण ती उलटवून घेऊयात. आता तुम्ही बघू शकाल हलके 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 बबल्स यायला सुरुवात झालेली आहे आणि थोडासा वरचं सरफेस ड्राय झाल्यासारखा वाटला, याचा रंग बदलला की मग ही उलटवून घ्यायची. मस्त. इथून पुढची प्रोसेस थोडी हाय हीटवर करायची, म्हणजे पोळी एकसारखी पण भाजली जाते आणि फुगते पण, त्याला लेयर्स छान सुटतात. हे बघा, तेल लावायचं, उलटवून घ्यायची. वाव, बघा किती सुंदर फुगते पोळी. या बाजूने हे तेल, आणि भाजली पण एकसारखी गेली पाहिजे. हवं तर मध्ये मध्ये कडा अशा दाबवू शकता तुम्ही, म्हणजे कडेने पण पोळी भाजली जाते. मस्त. आणि पोळी जाळीवर ठेवायची, म्हणजे ती
छान थंड होते दोन्ही बाजूने. तर या पोळ्या बनवून तयार आहेत. आय होप की तुम्हाला या टिप्स यूजफुल पडतील. तर ओपन पण करून दाखवते. तर ही आहे बोची म्हणजे दोन लेअरची पोळी. हे बघा किती छान ओपन होते. जी आपण लाटली होती परफेक्ट असे दोन पीसमध्ये ओपन होते. असे पदर सुटणे पोळीला गरजेचं आहे. आणि ही तीन पदरी पोळी जी आपण बनवून घेतली होती. हे बघा यालाही छान असे पदर सुटतात, पापुद्रे सुटतात. मस्त एकूण एक पापुद्रा मोकळा होतो. सो या अशा पद्धतीने पोळ्या केल्या ना या छान राहतात, मऊ राहतात आणि खूप वेळ छान त्याचा मऊपणा असाच टिकून राहतो. जाळीवर एखाद मिनिटभर थंड करून घ्यायची आणि मग डब्यामध्ये थोडीशी कोमट असताना डब्यामध्ये भरायची, म्हणजे त्या कडक होत नाहीत. सो पुन्हा व्हिडिओत अशाच काही छोट्याशा टिप्स बरोबर तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.